आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळ बातम्या देत आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना आजच्या ईद ए मिलादच्या शुभेच्छा दिल्या आहेत प्रेषित मोहम्मदांचं आयुष्य बंधुता करुणा आणि आपुलकीचं प्रतीक आहे आणि ते नेहमीच मानवतेला प्रेरणा देत राहतील असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं दरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत जलसिंचनाचे छोटे, -छोटे प्रयोग गावागावात यशस्वी झाले तर राज्यावरचं दुष्काळाचं संकट दूर करता येणं शक्य असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे वर्धा जिल्ह्यातल्या जलसंधारणाच्या कामाची गडकरी यांनी पाहणी केली त्यावेळी आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते शेतकऱ्यांना शेतीसाठी वेळेवर आणि मुबलक पाणी मिळालं तर राज्यातले शेतकरी आत्महत्या करणार नाहीत असं ते यावेळी म्हणालेत राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूर इथं सात डिसेंबरपासून प्रस्तावित असून याबाबतच्या तयारीचं नियोजन करण्यासाठी सर्व संबंधित विभागाची उच्चस्तरीय बैठक विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर इथल्या विधानभवनातील मंत्रिपरिषद दालनात झाली कोविडच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनासाठी विशेष प्रतिबंधात्मक तयारी करण्यात येणार आहे कोरोना पार्श्वभूमीवर अधिवेशनात मर्यादित प्रवेश राहतील कोरोना प्रतिबंधक को लसीच्या दोन मात्रांमध्ये असलेलं चौऱ्याऐंशी दिवसांचं अंतर कमी करण्याबाबत सध्या कोणताही विचार नसून याबाबत तज्ञांची समिती निर्णय घेईल असं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी काल स्पष्ट केलं कोविड काळात केलेल्या कामाचा आढावा घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्या पुणे इथं बोलत होत्या राज्यात कोरोनाच्या नवबाधितांची संख्या सातत्यानं कमी होत असल्याचं दिसून येत असून काल राज्यात दोन हजार अठ्ठ्याहत्तर रुग्ण बरे होऊन घरी गेलेत आतापर्यंत एकंदर चौसष्ट लाख एकवीस हजार सातशे छप्पन्न रुग्ण बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचा दर सत्त्याण्णव पूर्णांक चार दशांश टक्के आहे राज्यात काल एक हजार चारशे पंच्याऐंशी नवबाधित आढळले तर सत्तावीस रुग्णांचा मृत्यूची नोंद झाली राज्यातली उप उपचाराधीन रुग्णसंख्या अठ्ठावीस हजार आठ आहे विदर्भ आणि मराठवाड्यातील दैनंदिन रुग्णवाढ नगण्य असून अनेक जिल्ह्यात ती शून्य आहे कोरोनाशी संबंधित योग्य माहिती आणि मदतीसाठी राज्याच्या शून्य दोन शून्य दोन सहा एक दोन सात तीन नऊ चार या मदत क्रमांकावर संपर्क साधा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार